कोण होते हे रुग्ण आणि डॉक्टरेनबाई? मोसादच्या कार्यपद्धतीची ज्यांना थोडीफार जवळून ओळख झाली असेल त्यांना याचा थोडाफार अंदाज आला असेलच. हार्ट पेशंट बनलेल्या सोंगड्याचं नाव होतं मोशे बेन डेव्हिड मोसाद. मुख्यालय व अम्मानमध्ये कार्यरत असलेले हेर यांच्यातील दुवा म्हणजे बेन डेव्हिड. त्यांच्यावर संपर्क व्यवस्थेची जबाबदारी होती. त्यांच्याबरोबर असलेली बाई मात्र सोंगाडी नव्हती, ती खरोखरच डॉक्टरेनबाई होती. मात्र तिच्यावर जबाबदारी होती. मशालला मारण्यासाठी वापरलेल्या विषाचं प्रतिविष सांभाळण्याची व वेळ आल्यास त्याचा उपयोग करण्याची, आपल्या हार्ट पेशंटला सांभाळण्याची नव्हे. मशालवर विष फेकताना चुकून एखादा हेर जखमी झाल्यास किंवा त्याच्या अंगावर विष उडाल्यास तातडीने उपचार व्हावेत म्हणून ही डॉक्टरीनबाईची सोय होती. हार्ट पेशंट आणि डॉक्टरीनबाईंनी आपापली जागा सांभाळायला घेतली तेव्हा मोसादच्या बाकी टीम्स आपापल्या तयारीत गुंतल्या होत्या. ऑपरेशन दुसऱ्या दिवशी 25 सप्टेंबर 1997 रोजी सकाळच्या वेळी पाडलं जाणार होतं. प्रत्यक्ष घातपात करणारी टीम पुन्हा पुन्हा सराव करून रंगीत तालीम घेण्यात गुंतली होती. ऑपरेशन पार पडल्यानंतर पळून जाण्यात मदत करणारी टीम रस्त्यावरून मोटारी फिरवून मार्गाचा पडताळा घेत होती. बाकीचे सगळे आधीच अम्मनमध्ये दाखल झाले असले तरी दोघेजण शॉन केंडाल व बॅरी बीड्स हे सर्वात शेवटी तेथे दाखल झाले. शॉन व बॅरी हेच दोघेजण खालेत मशालचा खात्मा करणार होते. अम्मनमध्ये त्यांच्या राहण्या उतरण्याची सोय इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये करण्यात आली होती. आल्यानंतर लगेचच त्यांनी योजनेची उजळणी करण्यास व सरावास सुरुवात केली होती. इतक्या नाजूक संवेदनशील त्याचबरोबर धोकादायक ऑपरेशनसाठी शॉन व बॅरीची निवड का करण्यात आली हेही एक मोठं कोडच आहे. त्यांच्या प्रशिक्षणाबाबतच तसेच हुशारीबाबत वाद नसला तरी त्यांच्या निवडीत काही उणीवा जरूर होत्या. जसं या दोघांनाही अरब देशातून काम करण्याचा कोणताच अनुभव नव्हता. त्यांचं इंग्रजी इस्रायली वळणाचं होतं. या त्या दोन महत्त्वाच्या उणीवा. तिसरी उणीव म्हणजे या दोघांना कॅनेडियन पासपोर्ट पुरवण्यात आले होते. जॉर्डिनियन पोलिसांना या दोघांचा संशय आला असता व ते खोलात शिरले असते तर या दोघांचं पितळ विमानतळावरच उघडं पडलं असतं. नंतरही हा धोका कायम राहणार होता. मोहिमेची योजना घाई गडबडीत तयार करण्यात आल्याचं हे निदर्शक होतं. मोसाच्या किंदो विभागाने जी अंतिम रूपरेषा तयार केली होती ती पुढील प्रमाणे. मशाल यायच्या आधीच शॉन व बॅरी यांना शमीम सेंटर बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश मिळवायचा होता. अर्थात पर्यटक म्हणून मशाल त्यांच्या गाडीतून उतरून इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरल्यानंतर या दोघांनी त्याला सामोरं जायचं होतं. त्यांच्यापाशी अगदी मोजके क्षण असणार होते. ते लक्षात घेऊन त्यांना आपल्या सगळ्या हालचाली वेगाने त्यांच्याबरोबर अचूकतेने कराव्या लागणार होत्या. मशालवर विष फिरवल्यानंतर त्यांना लगेचच धावत बाहेर येऊन पळून जाण्यासाठी उभा करण्यात आलेल्या वाहनांपर्यंत पोहोचायचं होतं. या सगळ्या पायऱ्यांचा सराव त्यांच्याकडून करून घेण्यात आला होता. या दोघांच्या कामाची विभागणीही करण्यात आली होती. शॉनच्या हातात खराखुरा कोक कॅन असणार होता. मशाल सामोरा आल्यानंतर त्याच्यासमोर कॅन उघडून आतील पेय त्याच्या दिशेने उडेल हे पाहायची जबाबदारी शॉनची होती. विष असलेला एरोसोल कंटेनर बॅरीजवळ असणार होता. मशालचं लक्ष शॉनकडे वळालं आहे हे पाहून पटकन क्षणाचीही उत्संत न घेता विष मशालच्या मानेवर फवारायचं होतं. म्हणजेच जास्त जबाबदारी होती बॅरीवर. बॅरीने त्याच्या मानेवर एकदा का ते विष फवारलं की काही काळातच त्याच्या मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन होणार होता. कोणालाही कसलाही संशय आला नसता. बॅरी अँड शॉन बिल्डिंग कंपाऊंडच्या मोकळ्या जागेत आपलं काम करणार होते. त्यांना अर्थातच काही ना काही मदतीची गरज पडू शकत होती. त्यासाठी पर्यटकाच्या वेशात मोसादचा एक पुरुष आणि महिला एजंट इमारतीच्या लॉबीत हजर राहणार होते. एखाद्या वेळी मशाल पटापट इमारतीच्या दिशेने चालू लागल्यास युक्तिप्रयुक्तीने त्याचा चालण्याचा वेग कमी करणे किंवा त्याच्या मार्गात अडथळा उभा करणे हे याचं काम असणार होतं. ही आखणी व्यवस्थित झाली असली तरी तिची आखणी करताना तिथल्या लोकांकडून विरोध होणार नाही किंवा अडथळा आणला जाणार नाही हे गृहीत धरण्यात आलं नव्हतं. एका प्रकारे ही नियोजनातील उणीवच होती.
पण कोणताही अडथळा अडचण विशेष नसेल तेव्हाच ऑपरेशनला सुरुवात करायची, अन्यथा नाही, अशा सक्त सूचना मोसाद मुख्यालयाने दिल्या होत्या. मोहिमेत विघ्न घालू शकतील अशा बाबी म्हणजेच मशालचे अंगरक्षक, पोलीस अधिकारी, हमासचे दहशतवादी, मशालचे नातेवाईक किंवा त्याला भेटायला येणारे लोक इत्यादी. त्यांच्यापैकी कुणीही मशालच्या जवळपास नसेल तेव्हाच पुढची पावलं उचलायची होती. तसं नसेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करण्याची मुभा देण्यात आली होती. 24 सप्टेंबरला प्रयत्न करण्यात आला, पण वेळ, काळ व परिस्थिती योग्य नाही हे पाहून प्रयत्न सोडून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरले. 25 सप्टेंबर 1997 दिवस उजाडला. मोहिमेच्या ऑपरेशन कमांडरनी, सहाय्यक कमांडरनी शमीमा सेंटर बिल्डिंग बाहेरच्या रस्त्यावर आपापल्या जागा धरल्या. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन वापरायचं नव्हतं. जे काही संदेश द्यायचे ते फक्त खानाखुना करूनच. ऑपरेशन कमांडरला हे ऑपरेशन थांबवायचं असेल तर त्याने फक्त आपल्या डोक्यावरील टोपी काढून दाखवायची होती. शॉन बॅरी कंपाऊंडमध्ये दाखल झाले होते. अडथळा आणणारं पर्यटक जोडपंही आपल्या जागेवर होतं. या दोघांना पळून जाण्यास मदत करणारे सहाय्यक हे गाडी घेऊन इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या दरवाजापाशी गाडी घेऊन हजर होते. मोसादच्या बाजूने पूर्ण तयारी झाली होती. आता आपण खालेत मशालच्या घरी जाऊ. मशालची सकाळ नेहमीप्रमाणेच सुरू झाली होती. ऑफिसला निघायची वेळ झाल्यावर तो तयारीला लागला. तो घरातून बाहेर पडणार एवढ्यात त्याच्या बायकोने त्याला थांबवलं. आपल्या दोन मुलांना शाळेत सोडून यायला तिने त्याला सांगितलं. मुलांना शाळेत सोडणं ही तशी तिची रोजचीच जबाबदारी होती, पण तिला आज काही तातडीचं काम निघालं होतं. खालेत एक चांगला पिता होता. त्याने हसून आपण मुलांना शाळेत सोडतो असं सांगितलं. मुलांनाही त्याचा आनंद झालेला दिसला. ती आधीच SUV जाऊन बसली. पाठोपाठ खालेतही गाडीत जाऊन बसला. त्याचा सहाय्यक आधीपासूनच गाडीत बसलेला होता. त्याने गाडी सुरू केली. त्याच्या या हालचाली मशालच्या घराबाहेर तैनात केलेली टेहळणी टीम पाहत होती. या टीमने तेथल्या प्रत्येक हालचालीची नोंद घेतलीच पाहिजे असा दंडक होता, पण आज या टीमच्या हातून एक महत्त्वाची हालचाल सुटली होती. खालीदची दोन मुलं गाडीत जाऊन बसली हे त्यांनी पाहिलेच नव्हते. गाडी तेथून निघून गेली तेव्हा गाडीच्या गडद रंगाच्या काचा बंद असल्यामुळे त्यांना मुलं आत बसलीत हे पाहता आलं नाही. त्यांनी शमीम सेंटर बाहेरच्या टीमला खालेद नेहमीप्रमाणे आपल्या सहाय्यकासह तेथे येतोय हे कळवले. ही टीम सावध होऊन सावजाची वाट पाहू लागली. थोडा वेळ निघून गेला. खालेद मशालची परिचित SUV येऊन शमीमा सेंटर कंपाऊंडच्या मुख्य दाराशी येऊन उभी राहिली. मशाल गाडीतून उतरला. मुख्य दार ओलांडून कंपाऊंडमध्ये शिरून इमारतीच्या दिशेने चालू लागला. त्याची गाडी व त्यातून त्याला उतरताना शॉन व बॅरीने पाहिले होते. तेही उलट दिशेने चालू लागले. त्यांच्यातील अंतर घटू लागले. ते कधीही एकमेकांना भिडतील असं वाटू लागलं. पण त्याचवेळी एक अघटित घडलं. गाडीत बसलेली त्याची एक छोटी मुलगी त्याच्या चालकाची नजर चुकवून गाडीतून उतरली आणि बाबा बाबा अशी हाक मारत मशालच्या मागे पळाली. तिला तसं पळताना पाहून SUV चालकही तिला पकडायला धूम ठोकत पळू लागला. तो प्रकार पाहून बाहेर दबा धरून बसलेला ऑपरेशन कमांडर हादरला. मोहीम थांबवणं भाग होतं. त्याने वेगाने हालचाल केली, डोक्यावरील टोपी दूर केली, पण त्याला आता वेळ झाला होता. मोहीम शेवटच्या टप्प्यात आली होती. त्यातच ऑपरेशन कमांडर व मारेकरी हेरांच्या मध्ये मुख्य दरवाज्याचा जाड खांब असल्यामुळे त्यांना त्याची हालचाल दिसली नाही. त्याचप्रमाणे मशालच्या मागे धावत येणारी मुलगी व मुलीमागे धावणारा चालकही त्यांना दिसला नाही. त्यांचे सर्व लक्ष खालेद मशालवर केंद्रित झाले होते. त्यांच्यातले अंतर कमी झाले होतेच. ते आणखी कमी कमी होत गेले. पुरेसे जवळ आल्यानंतर शॉनने कॅन हलवला व तो उघडण्यासाठी त्याचा टॅप खेचला, पण दुर्दैव टॅप तुटला. झाकण उघडलंच नाही. शीतपेय फसफसून बाहेर आलंच नाही. खालेदचं शॉनकडे लक्ष गेलंच नाही. आता दुसरंच दुर्दैव. आपल्या नेहमीच्या सरावाप्रमाणे बॅरीने पुढचं पाऊल उचलायला सुरुवात केली होती. मशाल शॉनकडे वळला नव्हता, पण बॅरीचा हात हवेत उचलला गेला होता आणि तो मशालच्या मानेवर विष फवारण्याच्या बेतात होता. बॅरीची ही हालचाल
मागून धावत येणाऱ्या एस यू व्हीच्या चालकाच्या नजरेतून सुटली नाही. बॅरीच्या हातात असलेल्या एअरसो कंटेनरला तो चाकू समजला. आपल्या मालकावर चाकू हल्ला होतो असे त्याला वाटले. तो जोराने ओरडत बॅरीच्या दिशेने धावला. चालकाच्या हातात घडी केलेलं वर्तमानपत्र होतं. त्याने तो बॅरीला मारण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यानच्या काळात आपल्या चालकाचं ओरडणं ऐकून मशाल मागे वळला होता आणि बॅरीने विषाचा फवाराही उडवला होता. विषाचे काही थेंब मशालच्या कानावर उडाले होते. तेथे त्याला जळजळ जाणवू लागली. त्याच्या कानात धोक्याच्या घंटा वाजू लागल्या. त्याने तेथून पळ काढला. शॉन व बॅरी ही इमारतीच्या मागच्या बाजूच्या दिशेने पळू लागले. पण आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं दुर्दैव त्यांच्या मागेच पळू लागलं होतं. हे दुर्दैव म्हणजे हमासचा एक कट्टर दहशतवादी अन रशियनांविरुद्ध अफगाणिस्तानमध्ये लढलेला जिहादी मोहम्मद अबू सैफ. तो त्या दिवशी मशालला काही कागदपत्र देण्यासाठी तेथे आला होता. त्याने ती आरडाओरड आणि धावपळ पाहिली. बेडर लष्करी गाडीत तो पुढचा मागचा कसलाही विचार न करता तो शॉन व बॅरीच्या पाठलागावर निघाला. शॉन व बॅरी मोटारीपर्यंत पोहोचून आत पसण्यासाठी धडपडत होते. सैफने त्यांना गाठले. पहिल्यांदा तो शॉनला भिडला. शॉनने प्रसंगावधान दाखवले. न उघडलेल्या भरलेला कोक कॅन अजून त्याच्या जवळच होता. तो त्याने सैफच्या चेहऱ्यावर जोरात मारला. सैफ कळवळून दूर झाला. ही संधी साधून दोघेही गाडीत बसले. चालकाने इंजिन आधीच सुरू करून ठेवले होते. गाडी वेगाने तेथून दूर जाऊ लागली. आत्तापर्यंत या ऑपरेशनमध्ये सगळंच बिघडत आलं असलं तरी एवढं सगळं बिघडूनही काहीच न बिघडल्यासारखं होतं. कारण मोसादचा कोणताही हेर शत्रूच्या हातात सापडला नव्हता. तेव्हा पुराव्यानिशीच मोसादचा संबंध या हत्या प्रकरणाशी जोडणे सोपे नव्हते. पण येथे शॉन व बॅरी यांना घेऊन जाणाऱ्या मोटार चालकाने मूर्खपणा केला. गाडीने अजून जास्त अंतर कापले नव्हते. तो या दोघांना म्हणाला की त्याने सैफला मोटारीचा नंबर नोंदवून घेताना पाहिले असून तो पोलिसांना कळवण्याची शक्यता आहे. हे दोघं घाबरले. त्यांना पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील अशी भीती वाटली. त्यांना मशालला मारल्यानंतर आपल्या हॉटेलमध्येच जाऊन थांबायचे होते. आणीबाणीच्या क्षणी दुसरीकडे कुठे आश्रय घ्यायचा याची माहिती त्यांना देण्यात आली नव्हती. त्यांनी मोटारीतून उतरण्याचा निर्णय घेतला. ते उतरले आणि मोटार निघून गेली. बॅरी आणि शॉनवरील धोका अजून टळला नव्हता, पण तरीही ते काहीसे निश्चिंत झाले. बॅरी आणि शॉन वेगवेगळे झाले व रस्त्याच्या विरुद्ध कडांनी चालत जाऊ लागले. कुणी आपल्या पाठलागावर येईल असा त्यांना जरासुद्धा संशय आला नव्हता. पण अबू सैफ भलता चिवट निघाला. त्याने त्यांचा पिच्छा अजिबात सोडला नव्हता. गाडी ज्या दिशेला गेली त्या दिशेला तो धावत सुटला. थोड्या वेळातच तो बॅरी आणि शॉन उतरून चालायला लागले होते त्या जागी आला. तो ज्या बाजूला आला त्याच बाजूने बॅरी पाठमोरा चालत असलेला त्याला दिसला. कसलाही मागचा पुढचा विचार न करता सैफने बॅरीवर झडप घातली. त्याने त्याचा शर्ट पकडला आणि त्याला जमिनीवर पाडण्याचा तो प्रयत्न करू लागला. त्याचवेळी तो यानेच मशालवर हल्ला केला असे ओरडत होता. हा आरडाओरडा शॉनच्या कानी पडला. सैफ बॅरीला भिडला हेही त्याने पाहिले. रस्ता ओलांडून तो तिकडे धावला. दोघं मिळून अबू सैफची धुलाई करू लागले. सैफच्या डोक्याला छोटीशी जखम झाली. या दोघांनी मिळून त्याला रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात ढकलून दिले. पण तोही हार मानायला तयार नव्हता. त्यांची मारामारी सुरूच होती. ती पाहून आजूबाजूला गर्दी जमू लागली. दोन विदेशी माणसं एका अरबाला मारताहेत हे पाहून ते लोक चवताळले. बॅरी व शॉनवर ते धावून गेले. पण परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच तेथे पोलीस आले. जमावाला पांगून त्यांनी या तिघांना ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणले.